दरम्यान शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्याच्या कळवा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. केतकीनं आपल्या फेसबुक अकाउंटवरून ॲडव्होकेट नितीन भावे नामक व्यक्तीची पोस्ट आपल्या वॉलवरून शेअर केली होती. या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकीवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. काही व्यक्ती हिमालय एवढ्या असतात, काही व्यक्ती या सूर्याच्या तेजा इतका तळपत असतात. सूर्यावरती थुंकलं किंवा हिमालयाच्या दिशेने तोंड वेंगाडून दाखवलं म्हणून हिमालयाचं आणि सूर्याचं महत्व कमी होत नाही. हे नशेबाज लोक आहेत सगळे, यांना एक वेगळ्या प्रकारची नशा कोणीतरी चढवलेली आहे. दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक ठिकाणी असे शूद्र कीटक वावरत असतात. खिडकी उघडली काय ते हवा आली काय हवेवर वाहून जात. आता ते त्यांच्या तोंडावरून काहीतरी वाकडं तिकडं बोलायचं आणि मग कोणतरी आता तुम्ही तुमच्यांचा गांधी करायला पाहिजे आणि बारामतीतून कोणतरी आता गोडसे निर्माण झाला पाहिजे. किती वाईट वाईट जे आहेत ज्या तुमचे व्हॉट्सअप जे आहेत या काही लोकांनी टाकले, त्यांना लाजा वाटल्या पाहिजे. यांच्या ताबडतोब आम्हीसुद्धा मी मागे काल का परवा मी सांगितलं की याच्यावर ताबडतोब पोलीस कारवाई करायला पाहिजे. तर शरद पवार यांना ट्विटरवरून धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नाशिक ग्रामीणच्या दिंडोरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. निखिल भांबरे असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे. तर बागलाणकर या ट्विटर अकाउंटवरून काही दिवसांपूर्वी पवारांना धमकी देण्यात आली होती. हे ट्विट शेअर करत राष्ट्रवादी नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागणी केली होती.